हाय फ्रेंड्स मी हर्षदा हर्षदा किचनमध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहतोय बेसन घालून भरली भेंडी कशी तयार करायची अतिशय चमचमी साधी सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेलात घालायची मोहरी त्यानंतर जिरं हे छान तडतडू द्यायचं कारण याची फोडणी खूप छान लागते सगळ्याच भाज्यांसाठी यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला एक मिडियम साईजचा कांदा आणि कांदा हलका परतून घ्यायचा एक मिनिटभर कांदा छान परतला की याच्यामध्ये घालायचं दोन चमचे बेसनपीठ आणि बेसनपीठही छान याच्याबरोबर भाजून घ्यायचं कच्चं राहिला नको छान बेसनपीठ भाजून घ्यायचं लो टू मिडियम हीटवरती एक एकाद मिनिटभर पाहू शकता मस्त असं बेसनपीठ भाजलं गेलं याचा खमंग फ्लेवर सुटलेला आहे आणि याचा कलरही बदलला आहे सुके मसाले घालूयात त्यामध्ये घालायची पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला पाव चमचा लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि हे मसालेही छान याच्याबरोबर चा खमंग भाजून घ्यायचे कच्चे राहायला नकोत परफेक्ट खमंग लो टू मिडीयम हिटवरती मसाले छान भाजून घ्यायचे जर तुम्हाला असं वाटत असेल मसाले खाली करपत आहेत आणि व्यवस्थित भाजले गेले नाही आहेत अशावेळी एक दोन चमचे पाणी याच्यामध्ये घालायचं आणि मसाले छान एक मिनिटभर छान परतून घ्यायचे छान भाजून घ्यायचे एक दोन मिनिट मसाले छान परतले याच्यामध्ये घालायची भेंडी एक इंच साईजची भेंडी मी कट केली आहे त्याच्या मध्यंतरी एक चीर देऊन घेतली आहे या भेंडीचा कलर लाल ला आहे आयुर्वेदिक भेंडी आत्ता आत्ता मार्केटमध्ये मा यायला सुरुवात झालेली आहे ही आमच्या घरची भेंडी आहे तर मी ही भेंडी याच्यामध्ये घालते आणि भेंडी घालून हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर भेंडी छान परतली याच्यामध्ये घालायचं मीठ मीठ घालून हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आणखीन मिनिटभर झाकण न ठेवताच थे याला शिजवून घेऊयात एक मिनिटभरानंतर याच्यावरती ठेवायचं झाकण झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट भेंडी छान शिजवून घ्यायची मध्यंतरी हिला हलवून घेतली ही चालेल एक चार पाच मिनिटानंतर पाहू शकता भेंडी ऑलमोस्ट शिजत आलेली आहे मी मध्यंतरी हिला हलवून घेतलं होतं आता राहिलेली भेंडी झाकण न ठेवता शिजवून घ्यायची म्हणजे हिला शेक तार येत नाही भेंडीला बऱ्याचदा शेक तार येते चिकट तार येते झाकण न ठेव शिजवून घेतली तर तार येत नाही एक तीन चार मिनटानंतर पाहू शकता भेंडी छान शिजली आहे एक चेक करून दाखवते ही बेसन घालून केलेली भेंडी तुम्हाला भरली भेंडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा गॅस बंद करायचा बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि ही भरली भेंडी सर्व करायची टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी एक बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद